अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून या मतदारसंघात धुसफूस सुरूच आहे. मी लोकसभेसाठी इच्छुक आहे असं राम शिंदेंनी म्हटलं. यादीत माझंही नाव आहे. आमच्या पक्षात अनेक जण दावेदार असल्याचं मात्र सुजय विखे पाटील यांनी म्हटलं. आमच्या पक्षात अनेक जण खासदारकीसाठी दावेदार आहेत असं सुजय विखे पाटील यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्यावरून हे वक्तव्य केलेलं आहे. अहमदनगर लोकसभा उमेदवारीवरून भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार भाजप आमदार राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांना डिवचलंय. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून आमच्या पक्षात अनेक जण खासदारकीसाठी दावेदार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं. मी अगोदरच इच्छुक आहे म्हणून सांगितलंय. त्याच्यामुळं इच्छुकाच्या यादीत माझं एक नाव आहे. आता अनेक जण इच्छुक आहेत आणि मग इच्छुकाच्या यादीत नाव आहेत हेच पार्लमेंटरी बोर्डात चर्चेला जातात. मग कोणता उमेदवार कशा पद्धतीनं योग्य ठरेल आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यश कसं संपादन करेल, निवडणूक कशी जिंकेल आणि मग या सगळ्या गोष्टीची चर्चा राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड, देशाचं पार्लमेंटरी बोर्ड हे करेल आणि त्याच्यावर अतिशय बारकाईने आणि तपशीलवार चर्चा होऊन उमेदवार अंतिम होईल आणि नंतर त्याची यादी जाहीर होईल. तो त्यांची इच्छा अजून कोणी तयारी करायला सगळेच करू शकतात. त्याला काही बंधन नाही. भाजप हा देश विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. पक्षामध्ये अनेक दावेदार आहेत, अनेक सक्षम लोक आहेत आणि म्हणून हे तर आनंदाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो अजून दोन लोक कोणी भारतीय जनता पार्टीचे असतील त्यांनी प्रयत्न करावा. शेवटी पक्षामध्ये सक्षम लोक जेव्हा वाढतात आणि स्पर्धा वाढते त्याचाच अर्थ पक्ष वाढू राहिला. समोर तर कोणी तिकीटं मागत नाही म्हणजे समोर कोणी नाहीच आहे. जे काही स्पर्धा ती भाजपमध्येच आहे. याचाच अर्थ की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं नेतृत्व किती सक्षम आहे हे याच्यातून दिसून येतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.